हेलो हेलो, दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। जेएच देवरुंग के यस मैच शुरू रहेगा, लेकिन बीच में यशपाल माली अपना मनोबत देंगे। मैच शुरू रहेगा अंपायर, और आइए मैं आवाज देने जा रहा हूं लेजेंडरी क्रिकेटर जिन्होंने ना केवल मानकोली, ना केवल भिवंडी, ना केवल ठाणा, ना केवल महाराष्ट्र, पूरे देश का नाम रोशन किया क्रिकेट के माध्यम से। डिसिप्लिन क्रिकेट का कई मर्तबा उन्हें अवार्ड भी मिला। चलते हैं यशपाल माली के इस संबोधन की तरफ। दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए बलवंत दलवी और हरीश पाटिल। गेंदबाजी के लिए बालकुम की तरफ से अरुण पाटिल को बुलाया गया है। अंपायर अरुण पारचा को बुलाया गया है। पहली गेंद बलवंत बैकफुट पे गए, पंच किया गेंद को कवर्स की तरफ, एक रन बना, डीप में खिलाड़ी मौजूद, एक रन से खाता खुला। यहां पर बलवंत दलवी का खाता खुला, जय हिंद देवरुंग का। आप देख रहे हैं लेट कबीर निर्मल स्मृति चषक 2022। इस वक्त ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं बहुत ही मशहूर अंपायर बालकुम की शान अंपायर रोहिदास पाटिल साहब, आपका हार्दिक स्वागत है। अरुण पारचा इस मरतबा स्विच इट, कमाल का शॉट, गेंद इनफील्ड के ऊपर से निकल गई है, स्क्वायर थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। साई लगे नी शिव मते नी भवंची हाई ही थोड़ी लय समाहिर तो के धुरंधर तारंतर रेकॉर्ड तोड़ी। इस मरतबा हुक कर दिया है, गेंद की लाइन के अंदर आकर गेंद डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर निकल गई है, एक और चौका। मोहित केनी हर्ष लकेनी भवंची हाय थोड़ी लय समाहिर तो के धुरंधर तारंतर रेकॉर्ड तोड़ी। फॉर्च्यूनर थारी आगे क्रीज में पीछे जाके हुक शॉट खेला था बैट्समैन हरीश पाटिल ने। देखिए गेंदबाजी करे अरुण पारचा, लेकिन इनका जो गेंदबाजी का पर्चा है वो बहुत पहले पढ़ चुके हैं हरीश पाटिल। अरुण फिर से स्विच इट, कमाल की बल्लेबाजी, गजब का शॉट, गेंद कवर बाउंड्री के बाहर जाती हुई, 4 रन। बल्लेबाजी शुरू की है हरीश पाटिल ने, और क्या शुरुआत यहां पर हम देख रहे हैं, कुल मिलाकर 13 रन। कमेंटेटर ओमकार शेट्टी, आपको यशपाल माली का ओपिनियन लेना है, क्योंकि दर्शक चाहते हैं मराठी में वो अपना ओपिनियन दे। आप माइक वहां पहुंचा दिया गया है। इस मरतबा गति परिवर्तन, गति परिवर्तन, स्टीयर किया है, गेंद फिर निकल रही है, दो खिलाड़ी झपटे हैं गेंद पर, इस बीच 2 रन बना लिए बैट्समैन ने। क्या शुरुआत की है जय हिंद देवरुंग ने, कुल मिलाकर कितने रन बने, 15। फ्लाइंग स्टार्ट, अरुण इस मरतबा फिर स्विच इट, गेंद कवर बाउंड्री के बाहर जाती हुई, 4 रन। दुरु दुरु न संग ये ती चशकन खेलाया, प्रेक्षक सारे मैदान वर्ती आले मजा लुटाया।
अल्टी पलटी बल्लेबाजी है, ये बालकुम की गेंदबाज को पलट रही है। कुल मिलाकर कितने रन आए? चार स्विच हिट, चारों चौके, एक ओवर की समाप्ति 19 रन। मैं आपको वीआईपी डेस्क पे लिए चलता हूँ, जहाँ पे ओमकार शेट्टे हैं और उनके साथ यशपाल माली है। सर ड्रिंक्स ब्रेक में हम लेंगे, थोड़ा आप कंटिन्यू करो मैच, अगली ओवर के बाद हम यशपाल के साथ जुड़ जाएंगे। थैंक यू ओमकार, जरूर पूछना चाहिए कि शुरुआत आपकी कहां से हुई थी। एक ओवर 19 रन, क्या पलटी शॉट खेले, गेंदबाज को पलट दिया। इस वक्त मॉनिटर पे आता हुआ कमेंटेटर ओमकार शेट्टे, कमेंटेटर सुनील छिलके, कमेंटेटर सिद्दीक भावे, धन्यवाद जीटीसी। स्कोरर अल्पेश गायकॉट, धन्यवाद जीटीसी, किसी ने तो नाम लिख दिया। एक ओवर की समाप्ति 19 रन, कोई विकेट नहीं, बहुत ही फ्लाइंग स्टार्ट हम देख रहे हैं। जयंत देवरुंग जो के सावत नाका के करीब की टीम है और अजय गरत के गांव की करीब की टीम है। इस मरतबा बहुत ही कड़ा स्ट्रोक, गेंद को लॉफ कर दिया उन्होंने, लेकिन पीछे खिलाड़ी थे लॉन्ग ऑन पे, बढ़िया कैच। क्या कैच पकड़ा है, ऊंचाई ज्यादा थी, लंबाई तय नहीं कर पाए, हालांकि हाफ वॉली जरूर थी, लेकिन ज्यादा आसमान में खेल बैठे थे। अच्छा कैच बाउंड्री लाइन पे लेते हुए। भावेश ने कोई गलती नहीं की, मुकाबला चलता हुआ इस वक्त गावदेवी बालकुम बनाम जैन देवरुंग के बीच में। अंपायर इस बात का ध्यान रखे कि 5 ओवर के लिए हमने 25 मिनट का निर्धारित समय दिया है। गेंदबाजी में बुलाया गया गेंदबाज अमोल भीर को, हल्के हाथों से केवल पुश किया, एक रन बनता हुआ 20 पे पहुंचा स्कोर। ये आप देख सकते हैं लेजेंडरी क्रिकेटर मानकोली के यशपाल माली और इस स्पर्धा के कर्ता धर्ता माजी सरपंच मानकोली गणेश सेठ केनी साहब, और ये हमारा खूबसूरत चेहरा कमेंट्री दुनिया का ओमकार शेट्टे, मासूम चेहरा और वार गहरा, बच के रही हैं इससे। 20 रन, एक विकेट, लंबे रन अप से मुड़ते हुए गेंदबाज अमोल भेर, राइट आर्म राउंड स्टंप्स, इस मरतबा स्लॉग किया है, पीछे खिलाड़ी है लेकिन देखते रह गए, और गेंद पहले बाउंस पर, मिड विकेट बाउंड्री पर 4 रन। ये चार धाम रुक जावती ने गत दोषन सामना, चार धाम रुक जावती ने गत दोषन सामना। बल्लेबाजी कर रहे आज हरेश, आज स्क्वायर बाउंड्री को बहुत टारगेट कर रहे हैं रिवर्स शॉट से और स्लॉग से। स्कोर आगे बढ़ता हुआ जैन देवरुंग, बहुत बढ़िया शुरुआत, 24 रन, एक विकेट। आज बलवंत दलवी ने निराश किया अमोल भोयर, पटकी विकेट, हुक कर दिया, फाइन लेग ऊपर खड़ा है, गेंद पीछे सरक रही है, अब जाकर उठाया है वहां पर एक रन। एक रन से 25 पे पहुंचा है स्कोर, टॉस हार के बल्लेबाजी करती भी। अगली दो टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है, जय हनुमान सारंग गांव और कृषा 11 नाभा।
उसके बाद मैच ऑफ इवनिंग प्लग इंटरप्राइज और वडावली भी और डबल एस डबल सी खामालपाड़ा। इस मरतबा बहुत ही नजाकत से खेल दिया है, बढ़िया फुटवर्क। मौका था रनआउट का, वो भी गंवा दिया है। ये देखिए लेट कट किया था, अच्छा फुटवर्क। ये खिलाड़ी फीफा वर्ल्ड कप में दुआ में चाहिए थे। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 27 रन एक विकेट। ओ इस मरतबा ऊपर से निकल गई है, लगातार इस तरह की फील्डिंग हो रही है। दो रन हो रहे हैं स्कोर में, स्कोर 29 रन। देखिए कल्याण डोमोली महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक और मशहूर क्रिकेटर साई शेलार हमारे बीच में हो तो हम आपका स्वागत करते हैं। और साहिल केनी और गणेश केनी की तरफ से ये आपसे रिक्वेस्ट है, आपको वीआईपी मंच पे आना है। दो ओवर की समाप्ति 29 रन एक विकेट, हम आपको लिए चलते हैं वीआईपी डेस्क पे ओमकार शेट्टी के पास। थैंक यू सो मच। तर अतिशय सुंदर इनॉग्रेशन सोहळा आपण पाहिला, आज पूर्ण भिवंडीमध्ये चर्चा या इनॉग्रेशन सोहळ्याची राहिली। आणि ज्या खेळाडूच्या नावानं आज हे मॅजिक बॉक्स स्टँड बनवण्यात आलं त्या खेळाडूचा जीवन प्रवास जाणून घ्यायला उत्कंठा आज प्रत्येकाची शिगेला पोहोचली आहे। आणि मी देखील त्या तुमच्या सगळ्यांपैकीच एक पार्ट आहे, बट आज मी म्हणेल की तो खेळाडू आपल्या सोबत आहे। आणि ज्या संकल्पनेतनं आज स्टँड उभं राहिलं जिग्यादादा आपल्या सोबत आहे, तर यशपालदादा सोबत आज आपण चर्चा करू, कारण त्याच्या आयुष्यातील आज एक अविस्मरणीय क्षण या मनकोली गावानं त्याला दिला आहे। तर यशपाल माळी आपल्यासोबत जोडले गेलेत, दादा खरं तर मनपूर्वक अभिनंदन, कारण या मुमेंट्सना फार कमी प्लेयर्सला पाहायला मिळतात। जसं एखादा क्रिकेटर म्हणून तुम्ही जन्माला येता आणि त्याच क्रिकेटच्या मातीमध्ये प्रामाणिकपणे संघर्ष करून त्याच क्रीडानगरीनं तुम्हाला ओळख देता देता एक स्टँड ज्यावेळी तुमच्या नावाचा लागतो ती म्हणजे एक भाग्याची गोष्ट। असं एकदा जोरदार टाळ्या उद्या यशपाल माळी या नावासाठी, कारण आज या नावानं मानकोलीला क्रिकेटच्या जगतावरती ओळख निर्माण करून दिली आहे। दादा कसं वाटतं आज एवढा मोठा इनॉग्रेशन सिरेमनी सोहळा झाला, स्टँडची ओपनिंग झाली, पहिलं पाऊल देखील तुझंच पडलं आणि या मानकोलीच्या मैदानावरती आज लाईफ टाईम एक यशपाल माई नावाचं स्टँड बनवण्यात आलाय, कसं वाटतं? खूप छान वाटतं। प्रथम तर मी सगळ्यांचा धन्यवाद करतो, माझ्या ग्रामपंचायत कमिटी गुरुदत्त चौठावरा क्रीडानगरीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मंडळ मानकोली, आज मला एक एवढी मोठी वास्तू माझ्या नावाने जी बनली आहे त्याच्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद करतो। त्या सोबतीनं जर आपण पाहिलं तर तब्बल आज 25 वर्ष मानकोली गावाच्या क्रिकेटला दिली, अनेक चढा उतार, कधी जिंकणं कधी हारणं हे सगळं पाहिलं, पण मानकोली म्हटलं की एक असं गाव जे क्रिकेटसाठी नेहमीच जणू काही एक वेगळ्याच ईर्षेनं पेटून उठलेलं असतं। जेव्हा जेव्हा मानकोली मैदानावरती उतरते फार मोठ्या संख्येनं तुमचा पाठीराखा वर्ग येत असतो। आजवर मानकोलीकरांनी जे प्रेक्षकांनी प्रेम दिलं 25 वर्षात, असं नाही आहे की आज यशपालदादाची रिटायरमेंट आहे फक्त त्याच्या नावानं स्टँड आला आहे, इथनं अजून 15 ते 20 वर्ष जे फिटनेस आहे त्या अनुषंगानं नक्कीच यशपालदादा खेळताना दिसेल। बट काय म्हणशील आज मानकोलीच्या त्या पाठीराख्यांबद्दल की ज्यांनी तुम्हाला नेहमीच लढण्यासाठी एक जिद्द दिली? मानकोलीचे पाठीराखे बोललं तर एवढे पाठीराखे असतात की आम्हाला आतमध्ये उतरल्यानंतर त्यांच्या आवाजाने एनर्जी येते आणि आम्ही पुढचा खेळ हारण्याचा खेळ आम्ही जिंकून जातो त्यांच्या आवाजाने, म्हणून त्यांची आम्हाला गरज असते नेहमी प्रत्येक टायमाला। आणि पुढं अजून लागेल ना, अजून मी किती खेळेन त्याचा अजून हे नाही, पण अजून मला जेवढे माझी फिटनेस राहील त्या हिशोबात मी खेळेन। यशपाल दादा एक महत्त्वाचा प्रश्न, आज तुझ्या नावानं स्टँड लागला, खरं तर हे अनेक खेळाडूंचं ड्रीम असतं, बट त्यामागे तुझं क्रिकेटसोबत प्रामाणिक राहणं, क्रिकेटच्या मैदानावरती नेहमी गावाच्या क्रिकेटसाठी एक डेडिकेशन म्हणजे ज्याला एक तत्परता आणि जिद्द असतं ना, त्या सगळ्या गोष्टींचा आजवर तू एक मोठा आयडल सेट केला आहे,
आज अनेक नवे नवे खेळाडू तयार होतात. प्रत्येक खेळाडू जो स्वप्न असतं की क्रिकेट मध्ये मोठं नाव करावं, आणि आज यशपाल माळी हे जे नाव आहे मनकोलीसाठी, मी तर म्हणणं भूतो ना भविष्यात या, बट आता नवे नवे यंगस्टर्स तुमच्या गावातनं म्हणा की भिवंडीतनं म्हणा क्रिकेट गाजवतात, त्यांच्यासाठी काम असेच देशील. कारण आज एक स्टँड लागणं एक प्राऊड मुमेंट असते, आणि यानंतर जेव्हा जेव्हा मनकोलीचे नवे प्लेयर्स मैदानावरती येतील त्या स्टँडकडे पाहिलं की प्रत्येकाला वाटेल की मला देखील यशपाल माळी बनायचं आहे. काय म्हणशील त्या सगळ्या यंगस्टर क्रिकेटर्सला? त्यांना एकच मी बोलेन का, आजचे यंगस्टार आहेत ना आपले, ते त्यावेळी जमिनीवर राहून खेळावा, आणि याच्या पुढं यो माझा स्टँड जसा बनले ना, त्यांना पण असा वाटला पाहिजे की माझी पण कुठेतरी गॅलरी झाली पाहिजे. म्हणून त्यावेळी हवेत न राहता डायरेक्ट आपल्या गावासाठी खेळावा, आणि पुढं वरिष्ठ माणसांचा पण मानसन्मान करून पुढे खेळावा. माझ्या गावातल्या सर्व यंगस्टार प्लेअरला मी विनंती करतो. आज ही संकल्पना स्टँडची खरं तर ज्या डोक्यामध्ये आली, या स्पर्धेचे आयोजक देखील तेच आहेत. या मनकोली पूर्ण मैदानाची रूपरेषा खरं तर ज्यांनी बदलवून टाकली. मग जे काय दादा असतील, आपल्या रुपेश दादांचं तितकंच मोठं योगदान आहे, साहिल दादांची संकल्पना होती, आणि पूर्ण ग्रामपंचायतचं आणि ग्रामस्थ मंडळ मनकोलीचं योगदान होतं, जे आज मनकोलीच्या क्रिकेटसाठी ही सगळी मंडळी करती आहे. आणि आज तुम्हा सगळ्यांना एकत्रित घेऊन ग्रामस्थ मंडळ मनकोलीच्या सहकार्यानं जे कबीर निर्मलकर आणि स्मृती चषक आज मनकोली गावाला क्रिकेटच्या पटलावरती ओळख निर्माण करून देतो आहे, आणि यासारख्या टुर्नामेंटमध्ये आज तुझा सन्मान झाला, या आयोजकांविषयी दोन शब्द. माझी मॅजिक बॉक्स बनवासाठी जिग्या दादाचा तो गेल्या वर्षापासून त्याची आटापिटा चालू आहे, पण या 5 दिवसामध्ये यो मॅजिक बॉक्स खरे म्हणजे 5 दिवसामध्येच उभा झालेला आहे. 5 दिवसाअगोदरच याचा सामान झाला, आणि प्रभा यो आपला रुपेश प्रभाकर म्हात्रे त्यांनी तिथं 1-2 वाजेपर्यंत उभा राहून यो काम करून घेतलेला आहे. आणि हे जिग्या दादाचा तर 1 वर्षापासून चालू आहे, का यशपाल मालेच्या नावाने एक मॅजिक बॉक बनवायचं आहे, ती आता संकल्पना आज पूर्ण झाली. या 5 दिवसामध्येच एवढा फास्ट काम केला, डे नाईट काम झाला त्याचा, या मॅचीसाठी पूर्ण काम पूर्ण झाला आहे. तर चर्चा आपण करत होतो त्या खेळाडूसोबत, आज ज्या खेळाडूच्या नावाचा एक स्टँड मैदानावरती बनवण्यात आला, मनकोलीकरांचा अभिमान म्हणजे यशपाल, मनकोलीकरांच्या क्रिकेटच्या जगतातली संघर्षाची ओळख म्हणजे यशपाल, मनकोली गावाच्या क्रिकेटच्या अगदी या विश्वाची शान म्हणजे यशपाल, आणि मनकोलीकरांचा प्रत्येक मैदानावरती विश्वास जपणारं नाव म्हणजे यशपाल. अर्थातच माझ्या भाषेत फक्त इतकंच म्हणेल, रात नाही ख्वाब बदलता है, मंजिल नाही कारवा बदलता है, जज्बा मनकोलीवाले हमेशा रखो यशपाल मालिक ही तरह, क्योंकि किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है. पुढच्या वाटचालीसाठी दिवा भरपूर सारा शुभेच्छा, आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद ओमकार, धन्यवाद यशपाल. 3 ओव्हर की समाप्ती, चैन देवडुंग ने बनाए 38 रन 2 विकेट. एक मैसेज है जिसको साहिल ने पढ़ने का मुझे परमिशन दिया है. साहिल केने ने इस वक्त साहिल केने और गणेश केने साहब को ऑल द बेस्ट कहा है. कबीर केने के साले योगेश गोने, कैलाश शेलार, जीत गोंडे और स्वप्निल शेलार ने फुंडा से ये मैसेज साहिल केने की परमिशन के बाद पढ़ा गया. खेल की शुरुआत अमोल भोईर को कंटिन्यू रखा गया है. इस मरतबा बैकफुट पे गए, पुल किया गेंद को, गेंद गैप में ट्रैवल हो रही है, 2 खिलाड़ियों के बीच से की दरार से 6 रन. वरती अपन एक सन्मान करना आहोत अपने नंदेव स्पोर्ट्स क्लब के अध्यक्ष दादांना विनंती करतो की आपण या, आणि त्यांचे शुभ असते आपण साईदादा शेलार यांचा सन्मान करणार आहोत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि क्रिकेट विश्वातील अर्नोल्ड ऑफ टेनिस क्रिकेट या नावानं ज्यांची ओळख आहे, तर आपण या स्पर्धेचे प्रायोजक जिग्यादादा आणि आपले मंडळाचे अध्यक्ष दोघांच्या शुभ असते शाल सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साईदादा शेलार यांचा सन्मान करणार आहोत. एकही बॅट्समॅन आहे जिसने चॅलेंज क्रिकेट ग्राउंड पे गो हेड पे सिक्सर लगाया था, नाम आहे साई शेलार. आणि एकच बॅट्समॅन आहे ज्यानं शारजाच्या मैदानावरती शारजा इंटरनॅशनल स्टेडियमच्या बाहेर षटकार मारला होता, त्याचं नाव आहे साई शेलार. म्हणून तर अर्नोल्ड ऑफ टेनिस क्रिकेट या नावानं साईदादा ओळखला जातं, आणि ज्या अनुषंगानं सध्या तो फॉर्ममध्ये
एक अतिशय सुवर्ण दिवस सध्या तो दाखवतोय कंबलपाड्याच्या क्रिकेटला. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार यांचे चिरंजीव भात आणि दादांच्या कार्याची सावली अविरतपणे जपणारं नाव म्हणजे साई दादा शेलार. आणि दादांच्या कार्यामध्ये मोठं पाठबळ असं विक्रम दादा असतील, आमचे प्रशांत दादा असतील, जितू दादा, पूर्ण शेलार परिवाराचं त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आलं असेल तर या पण मंचावरती पुन्हा एकदा जाऊ आपण कॉम्बॉक्स मध्ये आणि ऐकूयात आवाज सिद्दीकजी भावे सरांचा. सर्वजी कॉम्बॉक्स. धन्यवाद ओमकार. साई शेलार का आपने सत्कार देखा, उनके वार से बच के रहिए. इस मतलब आप बढ़िया ड्राइव फॉफ वॉली पे लेकर गए, इनको खेला है सीधा लॉन्ग ऑन की जानिब सीधे प्लेट से एक रन. अच्छा इस मतलब आप डायरेक्ट थ्रो लगा है और यहां एक रन था वहां दो रन आए हैं. इन दो रन से स्कोर आगे सरकता हुआ जैन देवरुंग का 46. देखिए लास्ट ऑफिशियल कॉल है क्रिशा 11 नावा के कैप्टन और जय हनुमान सारंगाव के कैप्टन. दोनों को पांचवें ओवर से पहले आपको टॉस बॉक्स में बैठना है. लंबे रनअप से गेंदबाजी कर रहे अमोल भोईर. पहला ओवर बहुत ही कसा हुआ किया था उन्होंने. राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए फुल टॉस गेंद स्विंग कर दिया ऑन साइड में. गेंद चली गई है आउट ऑफ पार्क. 6 रन फ्लैट 6. ये चार धाम रुक जावती ने गाते. तर आपण पुन्हा एकदा बोलूयात आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थर्ड अंपायर घेण्यात आला काहीसा वेळ आपल्याकडे आणि एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज जे एक आदर्श सुसज्ज असं क्रीडांगण आपण पाहताय आणि जे क्रीडांगण आहे श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडानगरी मानकोलीचं आणि आमच्या श्री गुरुदत्त चौटा हिरवा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रुपेशदा म्हात्रे त्यांचा एक राजेशाही सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि तो सन्मान आपण करतोय जिगादंजे शुभ असे. अतिशय सुंदर मुमेंटो आणि मायाची उबदार शाल आणि मुमेंटो जर तुम्ही पाहिला रुपेशदा चेहऱ्यावरती स्माईल आल्याशिवाय राहणार नाही. एक अतिशय सुंदर आठवणीत राहील अशी भेट आज दिली जाते आहे जिगादादा आणि चारधाम स्पोर्ट्सच्या वतीनं चौटा हिरवा गुरुदत्त मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रुपेशदा म्हात्रेंना एकदा जोरदार टाळ्या उद्या. एक सुंदर मोमेंटो देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय कारण आज मानकोली गावाला एक सुसज्ज क्रीडांगण मिळालंय आणि त्याच्या मागे यशाचं गमक म्हणजे रुपेशदा म्हात्रे स्वतः दिवस रात्र मैदानावरती अथक परिश्रम हे नाव करत असत. कोण येईल दुसरा मदत करील ती वाट न पाहता स्वतः या मैदानावरती घाम गाळणारं नाव रुपेशदा म्हात्रे यांचं, त्यांचं करू आपण विशेष आभार. दादांचं मत देखील आपण ऐकून घेऊ. जाऊया मैदानाच्या आत. फेअर बॉल आहे, डिसिजन आलाय आणि पुन्हा एकदा ऐकूयात सिद्दीक भावे सरांचं समालोचन. धन्यवाद. 52 पे पहुंचा है स्कोर 2 विकेटों के नुकसान पर. जैन देवडुंग एक ऐसा टोटल रख रही है जहां पे बालकुम टीम के लिए डगर आसान नहीं होंगी. ये देखिए फेयर ओवर बेस्ट हाइट नहीं था, नीचे थी गेंद. ऑन फील्ड अंपायर अंपायर जय पवार और अंपायर हेमंत शेट्टी. मैच नंबर 5 के लिए आखिरी ऑफिशियल कॉल है क्रिशा 11 नावा बनाम जय हनुमान सारंगाव. सारंगाव और नावा के कैप्टन टॉस के लिए चले हैं. इस मरतबा बैकफुट पे चले गए हैं. कंट्रोल पुल शॉट है, पीछे खिलाड़ी है. एक रन आता हुआ स्कोर में. अच्छी बल्लेबाजी हो रही है दोनों बल्लेबाजों के बीच में. आकाश पाटिल इस वक्त 23 पे खेल रहे हैं. विजय केने 6 पे बल्लेबाजी कर रहे हैं. देखिए विजय केने एक ऐसे बैट्समैन है डेथ ओवर में बहुत ही घातक बैट्समैन. और वडावली बी के मशहूर ऑलराउंडर कमलेश पाटिल हमसे जुड़ चुके हैं. डोंबिवली एक्सप्रेस वेलकम. तर अजून एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय ज्या व्यक्तिमत्वाच्या स्टँडचं आपण इनॉग्रेशन पाहिलं. खींच के मारा है, तान दिया लेकिन पीछे मिड विकेट था. बढ़िया कैच, आउट हो गए बैट्समैन विजय केने. तर यशपाल दादा माळी यांना अतिशय सुंदर मोमेंटो देऊन आपण सन्मानित करणार आहोत आणि हा सन्मान देखील केला जाईल आपले जिगादादा आणि आपल्या उपस्थित मान्यवरांचे शुभ असते. एक अतिशय सुंदर अशी गोड भेट देऊन आपण या ठिकाणी सन्मान करतोय आणि वहिनींना देखील रिक्वेस्ट आहे की आपण देखील जॉईन व्हा ती ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. पूर्ण त्यांचा परिवार या ठिकाणी जोडला गेला
कारण असं म्हटलं जातं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा तितकाच हात असतो आणि तब्बल 25 वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती जाण्यापासून कधीच ज्या महिलेनं अडवलं नाही, सांगितलं तुम्ही खेळा गावासाठी, नेहमीच जे प्रेम दिलं त्याबद्दल वहिनींचं देखील आपण करू विशेष कौतुक आणि हा एक जॉईंट सत्कार त्या ठिकाणी आपण करतो आहे या पूर्ण यशपालदादा आणि त्यांच्या परिवाराचा. थँक्यू सो मच. असंच क्रिकेट यशपालदादा इथनं अनेक वर्ष तुम्ही खेळत राहाल याच अशा अपेक्षा आणि आता सुंदर हा मोमेंट देऊन आपण त्या ठिकाणी सन्मानित करतोय. आज मानकोली का ये पिक्चर ऑफ डे, इमेज ऑफ डे माना जाएगा आणि नेहमी आठवणीत राहील असा क्षण यशपाल माळी आणि त्यांच्या पूर्ण माळी परिवारासाठी. आणि अशीच क्रिकेटची सेवा अनेक वर्ष त्यांच्या माध्यमातून यात रवी याचा पण दिवस शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर अपकमिंग टुर्नामेंट्स आणि पुन्हा एकदा जाऊ कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया आवाज सिद्दीक भावे सरांचा. धन्यवाद ओमकार. क्रिशा 11 जेएस सारंगाव के कैप्टन आ चुके हैं. क्रिशा 11 नावा के कैप्टन आ चुके हैं. वेलकम. इस मरतबा ऑन द राइज खेला है गेंद को लॉन्ग ऑन की तरफ, मिस फील्ड और 1-2 का 4. जहां एक रन था वहां 4 रन दे डाले. ये चार धाम रूप चावती ने गत तई दोषन सामना, चार धाम रूप चावती ने गत तई दोषन सामना. कमेंटेटर सुनील शिलके, आपको कमेंट्री बॉक्स के करीब आना है. इस चौकी की मदद से 4 ओवर की समाप्ति, कुल रन बने 57, विकेटें गिरी है 3. भरत पाटील आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. भरतजी पाटील भाऊ आपण व्यासपीठावरती या, मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. सेकंड राऊंड का जो मुकाबला आहे क्रिशा 11 जीएच सारंगाव और क्रिशा 11 नावा के बीच में वो 4-4 का ओवर का रहेगा क्योंकि वो सेकंड राउंड का मैच है. इस टॉस को अंजाम देंगे हमारे कमेंटेटर कालीराम केने साहब. कालीराम केने साहब आपको टॉस लेना है. 3 मिनट का समय बचा है बालकुम, 3 मिनट का समय आपका बचा है इस ओवर के लिए. देखिए अंपायर को लगेगा अगर बॉल बदलने की मांग की है तो ही आपको गेंद दी जाएंगी. अंपायर जेपी शायद कर रहे हैं. यस आखिरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है अक्षय पाटिल को. अंपायर रोहित दास पाटिल बालकुम से ऑनलाइन हमसे जुड़े इस मैच का मजा ले रहे हैं यूट्यूब पे. स्वागत है आपका. भिवंडी तालुका क्रिकेट में कई मेगा इवेंट किए उन्होंने अक्षय पाटिल. इस मरतबा फ्लिक किया हवा में लेकिन गैप में गेंद ट्रैवल हो रही है. 2 खिलाड़ियों की दरार से गेंद फरार होती हुई 4 रन. फील्डिंग बहुत खराब हो रही है बालकुम की. लगातार रन लुटाए जा रहे हैं. इस चौकी की मदद से अच्छा टोटल बना लिया है. खतरे की घंटी बजती हुई बालकुम टीम के लिए 61 रन. जैन देवड़ू 3 विकेटों के नुकसान पर. दीपेश माली को दिखाया जा रहा है. इस मरतबा तान दिया आसमान में, फेंक दिया आउट ऑफ पार्क मैजिक बॉक्स के करीब. मैजिकल स्ट्रोक 6 रन.
शॉट चमाट शॉट फ्रंट फुट पे इस सिक्सर की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 67 ये बैट्समैन का मौका चला गया मेरे ख्याल से अभी मैं कहता हूं मैजिक बॉक्स पे सिक्सर के लिए 5000 का इनाम है लेकिन जो भी पहला सिक्सर लगाएगा उसको यशपाल माली 5000 रुपए देंगे अब देखना है कि वो मैजिकल शॉट कौन खेलता है दो में दो ठोक डाले हैं बैट्समैन आकाश पाटिल ने लगातार आकाश में शॉट खेल रहे हैं इस वक्त ग्यारह गेंदों में 39 पे बल्लेबाजी कर रहे हैं ये आप देख सकते हैं डैशिंग डायनामिक साहिल केनी को व्हाइट विद ब्लैक गति परिवर्तन फ्लिक कर दिया 6 रन 3 में 3 यस डाइगर ग्रुप गुंदोली ने इस आयोजन नियोजन के लिए हार्दिक शुभेच्छा दिए कालू सेठ विशाल पाटिल और सनी पाटिल स्वागत है आप सभी का ये जो मैसेज है ये हम ऑर्गेनाइजिंग कमेटी की अनुमति के बाद पढ़ रहे हैं बहुत बहुत स्वागत कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं 12 गेंदों में 45 आकाश सिर्फ गेंदों को आकाश में मार रहे बालकुम की गेंदबाजी का जुलूस निकाला है उन्होंने दो गेंदे बची है 79 ऑन बोर्ड 3 विकेट गिरी है एक और गेंद मैदान के बाहर ओ माय गॉड 5000 सिर्फ 1 फुट दूर रह गए इस खिलाड़ी ने तो क्या गजब 13 गेंदों में 50 बिग एंड व्हाट आई इनिंग पहली 50 जो घरत ने लगाई वो भी 13 गेंदों पर और ये भी 13 और 7 मेरा दे रहे हैं सुनील स्कोरर बहुत महंगे है धड़ाकेबाज भी है मास भी है दिलशान तिलक रत्ने भी हैं बहुत बड़े क्रिकेटर भी हैं क्या एक और सिक्सर ओ अच्छी वापसी और आउट तो कुल मिलाकर रन बने जैन देवड़ुंग के 85 रन 86 की चुनौती पहले चलते हैं कालीराम के साथ अगले टॉस की तरफ और उसके बाद आंखों देखा सुनाएंगे आपको सुनील शिल्के तर टॉस बॉक्समध्ये पुढील दोन्ही संघाचे संघ आम्हाला जॉईन झाले आहेत मान्यवर कक्षामधून मी माजी सरपंच ग्रामपंचायत मानकुली अरविंद माली त्यानंतर उद्योगपती हरेश माली सुनील माली आणि रजनीकांत माली या चारही मान्यवरांना विनंती करतो आहे आपण टॉस बॉक्समध्ये या ग्रामपंचायत मानकुलीचे माजी सरपंच अरविंदजी माली उद्योगपती हरेश माली रजनीकांत माली आणि सुनील सुरेश माली चारही मान्यवरांना विनंती आहे पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपण स्वर्गीय
विराज बाबू पाटील टॉस बॉक्स मध्ये यायचे चार षटकांचा सामना असेल दुसऱ्या फेरीचा सामना आहे क्रिश्चा इलेवन जयनवन सारंगाव आणि क्रिश्चा इलेवन नावा चार षटकांचा सामना आहे चापा असं म्हणणं आहे क्रिश्चा इलेवन जयनवन सारंगाव संघाचा आणि नाणेफेकी जिंकलेल्या मान्यवरांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे नक्कीच दोन्ही संघांनी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे नाणेफेकी जिंकलीत काय निर्णय क्षेत्ररक्षण नक्कीच पहिल्या सामन्यातून अगदी एकवीर हवेदवे संघाला परास्त केले आहे आता मात्र एक बलाढ्य संघ समोर आहे क्रिश्चा इलेवन नावा प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर या संघाला दुसऱ्या फेरीच्या सामन्यातून किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल अगदी दोन्ही संघाचा विचार केला तर क्रिश्चा इलेवन हे नाव आहे एक मैत्रीपूर्ण हा नक्कीच आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे नक्कीच आपल्या संघाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत जाऊया आपण क्रिश्चा इलेवन नावा संघाच्या संघनेकडे आपण नाणेफेकला प्रथम फलंदाजी करायची आपण नाणेफेकी जिंकले असते तर काय निर्णय घेतला असता फर्स्ट मॅच आम्ही बॅटिंग करून जिंकलो तर आम्हाला बेनिफिटच आहे की आम्हाला बॅटिंग आली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखा निर्णय मिळाला आहे स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषकाच्या आयोजनाविषयी काय म्हणाल हो नक्कीच चांगलं आयोजन केलं आहे आणि पाठच्या वर्षी पण खेळलेलो आम्ही सुपर एटला हरलेलो या वर्षी जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू तर नक्कीच आपल्या संघाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे आणि क्रिश्चा इलेवन जयनवन सारंगाव संघांनी नाणेफेकी जिंकून प्रथम स्वीकारलं आहे क्षेत्ररक्षण आणि क्रिश्चा इलेवन नावा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं मी आपल्याला घेऊन चालतो आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक एक गोड आवाज सुनील शेळके सरांकडे धन्यवाद काळीराम केणी सर धन्यवाद सिद्दीक भावे सर मैदानाच्या आतमध्ये जाऊया पहिलं सत्र संपलंय धावपळकोर धावा तब्बल अंकित झालेले आहेत 85 आणि 86 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल प्रवास फार खरतड असेल परंतु क्रिकेटमध्ये या पद्धतीने खरं तर तुम्ही जर खेळलात पहिल्या सत्राप्रमाणे तर खरं तर 86 धावा सुद्धा लागू शकतात पहिल्या सत्रात जिथे 85 आल्या तिथे दुसऱ्या सत्रामध्ये 86 जर आल्या तर त्यामध्ये फार आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही परंतु पाहायचंय प्रकाश झोतामध्ये ह्या खरं तर स्पर्धा खेळवल्या जातात रजनी क्रिकेट आहे 26 तारखेपर्यंत या क्रिकेटचा आनंद तुम्ही घेणार आहात अगदी क्रिकेट रसिकांना भुरळ पाडणारी ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये खरं तर तुमच्या आमच्यापर्यंत घेऊन आलेले आहेत माणकोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नवीन क्रिकेट संघटना भिवंडी 40+ सन्मान्य कार्याध्यक्ष जिग्यादादा केनी त्याचबरोबर साहिल दादा केनी या आयोजन नियोजनासाठी रुपेशजी पाटील शेळूमाता वळ संघाचे चांगले क्रिकेटर आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा आलेले धन्यवाद गावदेवी बालकुम संघाचे प्रतिनिधी त्याचबरोबर जय हिंद देवरुंग संघाचे प्रतिनिधी दोन्ही संघाच्या प्रतिनिधींना विनंती आहे आपण आयोजन कमिटीमध्ये खरंतर प्रेमनाथ माळी यांच्याबरोबर संपर्क साधायचा आहे पहिलं सत्र संपलंय 85 धावा धावपळ करत आहेत आणि 86 धावांचं लक्ष आहे मला आठवतं 2021 कबीर निर्मळ स्मृती चषक ज्यामध्ये प्रितेश जोशी याची फलंदाजी अजून खरं तर माझ्या डोळ्यासमोर आहे काय फलंदाजी केली होती प्रितेश जोशी याने आणि त्याच फलंदाजीची खरं तर गरज आहे कारण तुमच्या समोरचं लक्ष सुद्धा तितकंच मोठं आहे 86 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये निर्धारित 5 षटकांमध्ये गाठावं लागेल प्रितेश जोशी अँड टीम गावदेवी बालकुम या संघाला धावसंख्येचा डोंगर रचला गेला पहिल्या खरं तर सत्रामध्ये ज्यात आपण विचार केला तर आकाश डॉमिनेटिंग पार्टनर राहिले ज्याने फक्त 13 चेंडूंचा सामना करत असताना 51 धावा धावपळकोर जोडल्या 1 चौकार आणि 7 षटकार सामना सुरू पहिला चेंडूवर फटका खरं तर फसला क्षेत्ररक्षक उपस्थित पहिल्या चेंडूवर शिकार होतो आहे फलंदाज भावेश बाद
कबीर निर्मळ स्मृती चषक 2022 च्या आयोजकांसाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्री चषकाचे आयोजक एवन जोडिया, निलेश दादा पाटील, सुकेश दादा डाकी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेले. तुमचं या स्पर्धेत सस्ने स्वागत. त्याचबरोबर याच गावातील एक चांगले क्रिकेटर विशालजी माळी गोव्यावरून ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करत आहेत. त्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. वेलकम विशाल. पहिल्या चेंडवर गडी बाद झालेला आहे. प्रितेश जोशी आणि त्यानंतर दीपेश माळी मैदानाच्या आतमध्ये आहेत. खरं तर दीपेश माळी हे नाव याच गावामध्ये रिलेट करतं, परंतु गावदेवी बाळकुंभ संघाकडे सुद्धा क्रमांक 3 फलंदाज दीपेश माळी उपस्थित आहेत. प्रितेश जोशीचं मैदानाच्या आतमध्ये खेळणं अतिशय महत्वाचं असेल. दीपेश माने, यस, ज्या पद्धतीने इनपुट इकडे दिले जातं त्या पद्धतीने खरं तर समालोचक बोलत असतात, असू द्या, हरकत नाही. दीपेश माने, प्रितेश जोशी आणि दीपेश माने हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जर्सी नंबर 2727 या जर्सीला मैदानाच्या आतमध्ये खरं तर चमकावं लागेल. पाहायचंय गावदेवी बाळकुंभ संघ 86 धावाचा डोंगर सर करायचा आहे. पहिल्या चेंडूवर तुमचा गडी बाद झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये मोकळा श्वास घेण्यासाठी खरं तर वेळ तुमच्याकडे नाही आहे, कारण पहिल्या चेंडूपासून आक्रमकता दाखवावी लागेल. तोच प्रयत्न पहिल्या चेंडूवर फसलेला आहे. क्रमांक 2 चेंडू ललेश याबीचा हा फटका अप्रतिम. एक क्षेत्रक्षक मध्ये उपस्थित चांगलं काम केलेलं आहे क्षेत्रक्षकाने. ज्या पद्धतीने चेंडू बॅट मधून निघाला होता, वेंट लाईक अ बुलेट, अगदी गोळीच्या वेगाने क्षेत्रक्षकापर्यंत पोहोचला होता आणि 30 yard सर्कलवर खरं तर चांगलं क्षेत्रक्षण झालंय. धावपलकाला शुभारंभ केला गेला. एक धाव धावपलकावर आहे. दीपेश माने यांनी पहिल्या चेंडूवर स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे. प्रतिकूलता आहे खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण ज्यावेळेस पहिल्या सत्रामध्ये तुमच्या 85 धावा होत असतात, दुसऱ्या सत्रामध्ये त्या चेस करणं तितकं सोपं नसतं. कुठेतरी सायकोलॉजिकल प्रेशर असतो, परंतु हा प्रेशर बाजूला ठेवावा लागेल आणि हा कारनामा या अगोदर खरं तर बऱ्याचदा बाळकुंभ संघाने केलेला आहे. हा फटका फार चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. डाऊन दी ग्राउंड, अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चौकार. धन्यवाद सन्माननीय संभाजी पाटील, उद्योजक पिंपळघर, या गावचे खरं तर अतिशय जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना विनंती आहे, भाऊजी आहेत, यस, त्यांना विनंती आहे, मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न होऊन या चालू असलेल्या सामन्याचा आनंद घ्या. आणि खरं तर त्यांच्या स्वागतासाठीच हा चौकार मैदानाच्या आतमध्ये आला असं म्हणूया. 5 धावा धावपलकावर ललेश पुन्हा एकदा तयार. प्रीतमसाठीचा हा चेंडू आहे. आडव्या बॅटने स्लॉग केलं. क्षेत्ररक्षक उपस्थित या सामन्यातील व्हेरी फ्राईस विकेट, अमूल्य विकेट, जिचं मूल्य तुम्हाला खरं तर शब्दात वर्णन करता येणार नाही. प्रितेश जोशी बॅक टू द पेव्हिलियन. समाज कार्यात गणेश केली जिग्या दादाच नाव, बिल्डर बिझनेस पोचलाय आज बघा शिखराव. हे दडपणे खरं तर स्कोरबोर्डचं कारण. पहिल्या सत्रामध्ये 85 आल्या. प्रितेश जोशीने 1-2-3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये जर काळजीपूर्वक खेळली असते तर खरं तर त्यानंतर त्याचा सूर वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाला असता, परंतु ती सूट इथे त्याच्यासाठी नाही आहे, कारण या अगोदरचा जे धावपलक आहे त्याचा प्रेशर त्यावर होता. म्हणून कुठेतरी अधिक आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये त्याची विकेटचं पतन झालेलं आहे. आता मात्र संकटं वाढलेली आहेत गावदेवी बाळकुंभ या संघाच्या समोरची. दीपेश माने आणि वैभव साने खरं तर दोघांची आडनावं फार चांगली आहेत, माने आणि साने. मैदानाच्या आतमध्ये ते कॉर्डिनेशन त्यांना दाखवावं लागेल आणि खरं तर कॉर्डिनेशन दाखवणं इन द सेन्स की तुम्हाला धावपलकावर नजर ठेवावी लागेल आणि चांगले फटके प्रोड्यूस करावे लागतील. 18.69 चा रिक्वायर्ड रेट खरं तर पहिल्यापासून सुरू झालेला आहे. ललेश पाटील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. जय हिंद देवरुंग या संघासाठी. या षटकातील पुढचा म्हणजे 5 चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार असतील. राईट आर्म ओद विकेटने गोलंदाजी करतायत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिलं तर ते आहेत वैभव साने. समोरच्या दिशेने घेऊन काढले. बी शेप मध्ये फटका एक्झिक्यूट आहे. एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू आडवला, फेकी झाली. चांगला फटका खरं तर प्रोड्यूस केला होता, परंतु तुम्हाला गॅप खरं तर शोधावे लागतील. क्षेत्ररक्षणाची रचना कशी आहे, कोणते क्षेत्ररक्षक कुठे खरं तर ठेवले गेले आहेत याचा अंदाज मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर फलंदाजाने लावणं अतिशय गरजेचं आहे. 6 धावपलकावर षटक पाहता पाहता समाप्तीच्या उंबरट्यावर आहे. या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट्स मिळवलेल्या आहेत आणि एक चौकार सुद्धा आपण पाहिलेला आहे. षटकाला समाप्ती कशा पद्धतीने प्रदान करतील. ललेश पुन्हा एकदा तयार असेल. समोर फलंदाज डावखुऱ्या हाताचा वैभव याच्यासाठीचा हा चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळून काढलाय.
आणि पहिल्या चेंडूचा सामना करत असताना रात्रीच्या अंधारात आसमान दाखवलंय या गोलंदाजाला, त्याच्या विरोधात आलाय षटकार। मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय, जे हाताळलं होतं ललेश पाटीलने या षटकामध्ये। एक चौकार एक षटकार, 12 धावा धावफलकावर जरी त्याने लावून देण्याची मुभा समोरच्या फलंदाजांना दिली असेल तरी समोरच्या फलंदाजीतील अतिशय महत्वाचा गडी म्हणजेच प्रितेश जोशी आणि त्याच्या साथीने भावेशला त्याने बाद करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। पहिलं षटक तर खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावरच राहिलं असं आपण म्हणूया। क्रमांक 2 षटक मँडेटरी पॉवर प्लेचं घेऊन कर्णधार कोणत्या गोलंदाजाकडे जातील हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे। आकाश पाटील देवरुंग संघाकडून क्रमांक 2 षटक घेऊन येत आहेत। मँडेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असेल, निर्धारित 5 षटकांचा सामना। तुम्ही एन्जॉय करत आहात स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक 2022 ग्रामपंचायत ग्रामस्थ मंडळ चौथा हिरवा 40+ माणकोळी यांच्या माध्यमातून डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा खरं तर तुमच्या भेटीला आलेली आहे। आणि या स्पर्धेचं वय पाहिलं तर अतिशय कमी आहे, परंतु कमी वयात फार मोठे कीर्तिमान इथे मात्र या स्पर्धेने सर केलेले आहेत, यशाची उत्तुंग शिखर गाठलेली आहेत। मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2 षटक सुरू। आकाश पाटील पहिला चेंडू गती परिवर्तन, व्हाट ए ग्रेट बॉलिंग! पहिल्या चेंडूवर इतकी अचूकता मैदानाच्या आतमध्ये, खरं तर हा चेंडू 2 ते 3 चेंडू हाताळल्यानंतर गोलंदाज त्या चेंडूकडे वळत असतात, गती परिवर्तन करत असतात, परंतु सुरुवातच ज्या पद्धतीने केली आहे आकाश पाटीलचं कौतुक असेल। आणि या धावपलकावर किती धावा लागतात त्या धावा खरं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची परवानगी देत असतं, कारण धावपलकावर धावा 86 करायचे आहेत म्हणून प्रयोगशीलतेला वाव मैदानाच्या आतमध्ये आहे। आणि पहिल्या सत्रामध्ये संपूर्ण गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2 षटक घेऊन समोर प्रस्तुत झालेला आहे। हा चेंडू लोअर फुल टॉस साइड टर्न केला, एक क्षेत्ररक्षक उपस्थित असतील, लॉंग ऑफ मधून एक्स्ट्रा कव्हर कडे जात असताना चेंडू अडवला जातो, एक धाव फक्त आणि फक्त इकडे उपस्थित होती आणि ती पूर्ण केली गेलेली आहे। एका धाब्याने धावपलक पुढे 13-13 धावा धावपलकर 2 गडी आतापर्यंत बाद झालेल्या आहेत। एकेरी दुहेरी धावाने या सामन्याच्या खरं तर परिणामावर कोणताही फार मोठा इम्पॅक्ट प्रभाव इथे पडताना आपल्याला पाहायला मिळणार नाही, परंतु ज्या ज्या बेस संधी मिळेल त्या त्या बेस खरं तर चेंडूला पोचवावा लागेल सीमारेषेच्या पलीकडे। असं म्हणतात सागरामध्ये अनंत लाटा असतात, त्यातील किती लाटा किनाऱ्यापर्यंत येऊन पोचतात याला जितकं महत्त्व आहे तितकंच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना तुम्ही किती प्रयत्न करता आणि त्यातील किती प्रयत्नांमध्ये सीमारेषेचा रस्ता चेंडूला दाखवता हे अतिशय महत्त्वाचं आहे। अल्पेश गायकवाड पुन्हा एकदा आमच्या साथीने जोडत आहे। 13 धाबा धावपलकावर आकाश पाटील तयार, हा फटका चांगला, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह आपण पाहतो। यावेळेस आउटफील्ड जितकी तेज आहे त्याही पेक्षा ती टणक आहे याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला। क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे राहिले, हा चौकार। हा फॉली होती, तिला खरं तर टर्न केलं होतं, मनगटाचा चांगला वापर केला, ताकदीचा वापर झाला। मँडेटरी पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीचे खरं तर फटके येणं अतिशय गरजेचं असतं आणि तेच फटके क्रिकेट बुक शॉट्स ज्याला आपण म्हणू शकतो, प्रॉपर टिपिकल क्रिकेट बुक शॉट्स मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतात। आकाश पुन्हा एकदा टर्न होतोय स्वतःसाठी, क्रमांक 4 चेंडू या षटकातील समोर फलंदाज डावखुरे हाताचा दीपेश माने चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय। दीपेशसाठी हा चेंडू आहे, चेंडूच्या रेषेपासून विलग झाले होते, स्कोअर ऑफ द विकेट खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील, या वे चेंडूने गाठली सीमारेषा लागोपाडच्या दुसऱ्या चेंडूवर, दुसरा फटका मोठा चौकार। या सामन्यामध्ये तुम्हाला जर खरं तर विजय मिळवायचा असेल तर एकच पर्याय उरतो, तो म्हणजे आलेल्या प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खरं तर आक्रमकता दाखवावी लागेल, प्रत्येक चेंडूला सीमापार धाडावं लागेल आणि तो प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना दोन्ही फलंदाजांना खरं तर आपण पाहतो। या अगोदर अतिशय महत्वाचा फलंदाज त्यांचा बाद झाला होता, प्रितेश जोशी बाद झाला होता। आकाश पाटील फुलटॉस आहे, फुलटॉसला पुन्हा एकदा टर्न केले, क्षेत्ररक्षक उपस्थित होते, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनले, प्रेक्षक लागोपाडच्या तिसऱ्या चेंडूवर, चौकारांची हॅट्रिक। नक्कीच बंद्रे मारुती कालेर सिनी 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर,
रमेशदादा पाटील यांनी या स्पर्धेसाठी आणि खास करून गणेशदादा केनी यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद रमेशदादा पाटील, बंदरामूर्ती, कालेरा सिनी 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर, सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. आणि स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषकासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. स्पर्धाच इतकी मोठी आहे, स्पर्धा जितकी विलोभनीय आहे, ज्या पद्धतीचं सुंदर सुरेख आयोजन आहे, सर्व स्तरातून खरं तर शुभेच्छा येणं स्वाभाविक आहे. गोलंदाज तयार. इथे ही फुलटॉस आहे. पुन्हा एकदा चेंडूच्या रेषेपासून विलग होण्याचा हा ट्रेंड या फलंदाजाचा मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण अनुभवलेला आहे. ऑफसाईड दी विकेट खरं तर जास्तीत जास्त डॉमिनेट करण्याचा प्रयत्न जर्सी नंबर 277. मला असं वाटतं सर्वच फलंदाजांच्या आणि सर्वच खेळाडूच्या जे जर्सी नंबर्स आहेत ते सेम आहेत 277. दोन षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय. मित्रांनो, धावपळकर धावा आपण पाहिला तर त्या 13.00 धावगतीने 26 अंकित झालेले आहेत आतापर्यंत. भावेश आणि प्रितेश जोशी दोन फलंदाज बाद झालेले आहेत. 86 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या ठाणे विभागातील एक मातब्बर संघ गावदेवी बाळकुम या संघाला. पवन थळे, राजन थळे, वेहळे गावचे खरं तर हे दोन क्रिकेटर आहेत या स्पर्धेला. त्याचबरोबर जिगादादा केनी यांनी अप्रतिम आयोजन, दर्जेदार आयोजन केलं आहे म्हणून खरं तर त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं या स्पर्धेत सस्नेह स्वागत आहे. दोन षटकं संपली, तीन षटकांचा खेळ यानंतर येणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या अगोदर मी म्हटल्याप्रमाणे फलंदाजांना खरं तर विसावा घेण्यासाठी वेळ नाही आहे. धन्यवाद सर, मी आपल्याला थोडा वेळ थांबवतोय. नक्की ज्या स्पर्धेसाठी अगदी आमच्या माणकुली गावची ग्रामदेवता चौठायरबा देवाचं नवीन गाणं श्री राज अनंत भोईर यांनी नवीन गाणं लॉन्च केले आणि नक्कीच तो गाणी आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून उद्या ऐकायला मिळणार आहे. त्याने आम्हाला इथे अनाउन्समेंट करायला सांगितले. अगदी नागोटणे गावचे फेमस गायक प्रथमेश बोरकर यांनी ते गाणं गायलेलं आहे. गीतकार आदित्य पाटील आहेत आणि या गाण्याचे स्पॉन्सर भानुभाई अनंत भोईर यांचे सुपुत्र राज अनंत भोईर भोईर फॅमिलीकडून हा गाणी तर या स्पर्धेसाठी खास बनवलेले आहे. धन्यवाद राज भोईर. दीपेशचा फटका मैदानाच्या आतमध्ये, एक धाव खरं तर देऊन जातोय. ललेश क्रमांक 2 षटकातीसाठी त्याला खरं तर परत पुन्हा एकदा आणलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा त्याने खर्च केले होते, 2 गडी बाद केले होते. त्यानंतर क्रमांक दोनचं षटक हाताळलं आकाश पाटील याने, धावा खर्च केल्या 14, एकही गडी बाद केला नाही. आणि पुन्हा एकदा ललेशकडे तर खऱ्या अर्थाने इथे वळलेले आहेत कर्णधार. विश्वास त्याच्याकडे, त्याच्यावर दाखवलेला आहे. या अगोदर आपण मला असं वाटतं 38 सर्कलवरची जी ब्ल्यू कलरची लाईट होती ती विजताना पाहिलेली आहे, म्हणजे पॉवर प्ले संपल्याचा संकेत मिळाला. हा फटका किती चांगला आहे, उंची तर फार मोठी मिळालेली आहे. आकाशाच्या दिशेने फटका निघालेला आहे. क्षेत्ररक्षक मध्ये येतात चेंडू खाली आणि या बेस टिपतात चांगला झेल फलंदाज. मला असं वाटतं क्रमांक 4 फेल वैभव सानेबाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर एंटर करा. या गोष्टी जे खरं तर या अगोदर मी सूचना दिलेली आहे, या अगोदरच्या 2021 खरं तर पर्वामध्ये एक घटना घडली होती आणि त्या गोष्टीचं तारतम्य आपण राखणं फार गरजेचं आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य मिळणं अतिशय गरजेचं आहे. जिथे जिथे वेळ वाचवता येईल तिथे तिथे वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. आणि खरं तर गावदेवी बाळकुम संघाच्या सर प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये ज्या जर्सी आहेत त्यावर 2727 नंबर आहे. आणि हे धावपलक सुद्धा मला असं वाटतं 27 म्हणजे 27 पर्यंत जाऊन स्थिर आवलं आहे आणि 3 गडी आत्तापर्यंत बाद झालेले आहेत. हा प्रेशर खरं तर स्कोरबोर्डचा प्रेशर आहे, या अगोदर मी त्याची चर्चा केली. मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडे वेळही अधिक नाही आहे आणि अशा वेळेस खरं तर कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळावा लागेल, त्यापेक्षा आक्रमकता दाखवणं इथे मॅन्डेटरी असेल. ललेश तयार. ललेश हा चेंडू आहे समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. एक टप्पा घेत असताना 2 टप्पे घेतले आणि त्यानंतर खरं तर क्षेत्ररक्षकाने अडवलाय. समोर त्याची फेकी झाली, एक धाव इथेही उपस्थित होती. एकेरी दुहेरी धावा या सामन्याच्या समीकरणातून अगदी विजयाकडे हा ही जी घोडदोड आहे ते विजयापासून खरं तर वंचित करेल इथे फलंदाजी करणाऱ्या गावदेवी बाळकुम या संघाला. आतापर्यंत मला असं वाटतं 3.3 षटकांचा खेळ झाला आहे आणि या 3.3 षटकामध्ये 3 चौकार 1 षटकार सुद्धा आलेला आहे. परंतु विकेट्सचे जे कॉलम आहेत ते कॉलम खरं तर चांगल्या पद्धतीने टिक केलेले आहेत गोलंदाजाने आणि हेच खरं कारण राहिलंय इथे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या
जास्तीत जास्त धावा धावपळ कर नाही आहेत, फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील, हुक करायचं होतं, यावेळेस खरं तर चेंडू बॅटवर चांगल्या पद्धतीने आला नव्हता आणि या चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. खरं तर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले आणि त्याने चेंडू स्वतःकडे ठेवला आहे. 29 धावा 29 या धावपळकावर आतापर्यंत आहेत आणि 86 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये कव्हर करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. या अगोदर आपण मॅजिक बॉक्स झालेला उद्घाटन सोहळा पाहिला. याच गावातील एक लिजेंडरी क्रिकेटर यशपाळ माळी, खरं तर संपूर्ण भिवंडी तालुका ज्या नावावर खरं तर अतिशय प्रेम करतं असं हे नाव यशपाळ माळी, समोरच्या दिशेने खेळून काढला. 20 पंधे फटका एक्झिक्यूट केला, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह आपण पाहिली. इथेही फक्त आणि फक्त एकेरी धाव, प्रत्येक एकेरी धाव या सामन्यातील चुरस खरं तर कमी करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, पाहायचं आहे. या क्रीडानगरीला ज्यांची अतिशय मेहनत खरं तर लाभलेली आहे, जिगादादांचे अतिशय जवळचे नातेवाईक रुपेशदादा म्हात्रे या मंडळाच्या अध्यक्ष यांच्याही मेहनतीला खरं तर सलाम असेल. दिवस रात्र जागून आणि अथक प्रयत्न घेऊन या क्रीडानगरीला त्यांचं चांगलं योगदान लाभतंय. ललेश षटकातील पुढचा चेंडू, हा फटका चांगला आहे, पुन्हा एकदा रूम बनवला तर स्वतःसाठी. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. धावा किती आले या मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. ओनली वन, यस, सिंगल हॅज कम्प्लिटेड विथ दी हेल्प ऑफ दिस सिंगल. स्कोर इज मुव्हिंग नाऊ ऑन 31. This is the completion of third over. तीन षटकं संपली मैदानाच्या आतमध्ये. 31 धावा 86 पाठला केला जातोय. फलंदाजी पाहिजे त्या पद्धतीने खरं तर अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे. दीपेश माने नावाचा फलंदाज आहे, त्याने 3 चौकार 1 षटकार आपल्याला या अगोदर दाखवलेला आहे आणि यानंतर उलटा काउंटडाऊन इथे मात्र सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. 12 चेंडूंचा खेळ शेष राहतोय आणि 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त म्हणजे किती धावा धावपळकर यानंतर जोडायचे आहेत याची माहिती माझे साथी स्कोरर माझ्यापर्यंत निश्चितच यानंतर माझ्यापर्यंत पोहोचवतील. 3.0 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये म्हणजे 3 षटकांचा संपलेला आहे आणि हे तिनेही गडी बाद करण्याचा भीमपराक्रम खरं तर ललेश नावाच्या या गोलंदाजाने केलेला आहे. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. मँडेटरी पॉवरप्लेमध्ये कशी गोलंदाजी असावी याचं एक चांगलं ज्वलंत दैदिप्यमान उदाहरण मैदानाच्या आतमध्ये इथे खरं तर त्याने आपल्याला दाखवलेलं आहे आणि या अगोदरच्या सत्रामध्ये फलंदाजीचा खरं तर उद्रेक झालेला आपण पाहिला. स्फोटक विस्फोटक विध्वंसक फलंदाजी, लक्षवेधी आकर्षक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आकाशने आपल्याला दाखवली होती. त्यांनीही एक षटक हाताळलं. मुख्य व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत. सन्मान्य संभाजी पाटील पिंपळगर गावचे खरं तर हे उद्योजक आहेत, आपल्या गावातील जावई आहेत, यांचा शुभ सन्मान होईल. हा चेंडू उंचच उंच, एसटी रक्षकाने खरं तर चांगलं काम केलंय असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू या गोलंदाजाकडे सुपूर्द केलाय कदाचित त्या पद्धतीनेच गोलंदाजाने तो चेंडू अगदी फलंदाजाकडे फेकला होता असं म्हणायला हरकत नाही. नो चेंडू कॉल केला गेलेला आहे, यानंतर फ्री हिट असेल. धावपलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 32-32 पर्यंत. हा फटका चांगला आहे, स्लॉक केले चेंडूला, क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू गाठतो सीमा रेषा. ह्यूज हॅन्ड मॅटी सिक्सर. या मुख्य व्यासपीठावर संभाजी पाटील यांचा शुभसन्मान करण्याची विनंती आहे. या गावचे शाखा प्रमुख रमाकांतजी केनी आपणास आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवराचा यथोचित शुभसन्मान करायचा आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता संभाजी पाटील पिंपळगर गावचे उद्योजक आहेत, त्यांचा शुभसन्मान रमाकांत केनी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचबरोबर संजयजी पाटील आपणही उपस्थित आहात, आपलाही यानंतर येथोचित छोटेखानी शुभसन्मान केला जाईल. बॅक टू दी क्रिकेट नाऊ, मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाज तयार, उजव्या एसटीच्या फार बाहेर, उजव्या एसटीच्या फार बाहेर. वाईट घोषित केलं पंचानी, एक धाव अवांतरच्या रूपाने इथे अंकित केली जाईल. या एका धावेने धावपलक पुढे मार्गस्थ होत असताना 39-39 धावा, 11 चेंडू आणि 47 धावांची गरज यानंतर आहे. इक्वेशन पाहिलं तर खरं तर थोडंसं कठीण वाटतं, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट कठीण नाही, कारण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं. क्रिकेट इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टंटी असं म्हणतात आणि कोणती अशी अनिश्चितता इथे आहे
की जी अनिश्चितता इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला विजयापासून रोकू शकते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑन ड्राइव केलेला आहे, पुन्हा एकदा डीप मध्ये जातो, आउटफील्ड अतिशय क्विक आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले, फेकी थोडीशी स्वेअर राहिली होती, परंतु पुन्हा एकदा त्याच गोष्टीचा मी उल्लेख करेन, क्रिकेट परिस्थितीजन्य आहे, तुमच्या समोर कोणती परिस्थिती आहे त्यावरून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये निर्णय घेत असता, आणि ही जी परिस्थिती आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने म्हणजेच देवरुंग संघाच्या बाजूने थोडीशी वळलेली आहे, आणि म्हणून मैदानाच्या आतमध्ये खरं तर अनेकविध गोष्टी आणि त्यामध्ये प्रयोगशीलता दाखवत असताना आपल्याला हा संघ पाहायला मिळतो. आकाश जुनियर गोलंदाजीसाठी आहेत, पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट हँडेड बॅट्समन म्हणजेच रोहित याच्यासाठी तयार असतील. समोरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत थर्ड मॅन मध्ये आणि त्याने खरं तर इथे चेंडू अडवला आहे. प्रत्येक एकेरी धाव, प्रत्येक दुहेरी धाव या सामन्यातील चुरस खरं तर निश्चितच कमी करण्याच्या मार्गावर लागलेली आहे असं म्हणूया. काहीतरी दैदिप्यमान करावं लागेल, कुठेतरी दीप जाळावे लागतील आणि आक्रमकता खरं तर दाखवावी लागेल, तर आणि तरच हा खरतड प्रवास खरं तर तुम्ही इथे पूर्ण करू शकता. या अगोदर उल्लेखल्याप्रमाणे धावपलकावर खरं तर 85 धाव आहेत, धावपलकाचा डोंगर आपण पाहिला, 86 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असताना प्रत्युत्तर समोरच्या पहिल्या दोन षटकांमध्ये चांगलं दिलं होतं, म्हणजे 12 आणि 14 मिळून 26 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये ललेशने खरं तर या धावपलकाला पूर्णपणे थांबवले असं म्हणायला हरकत नाही, फक्त 5 धावा खर्च केल्या. आकाश ज्युनियर आतापर्यंत एक षटकारानंतर चांगली गोलंदाजी करतो, 9 चेंडू 45 धावा, इथे सुद्धा फटका खरं तर पाहिजे त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आहे, इथे इंट्रोड्यूस करता आला नव्हता. चेंडूच्या रेषेपासून विलग होण्याचा प्रयत्न वारंवार या फलंदाजाच्या माध्यमातून केला जातो आणि प्रत्येक वेळेस त्यामध्ये खरं तर तुम्हाला यश मिळेल असं नसतं असं म्हटलं जातं. मला असं वाटतं आठवड्यामध्ये एकच रविवार असतो, प्रत्येक वेळेस तुम्हाला रविवार मिळेल असं नाही आहे. प्रत्येक वेळेस सारखाच फटका जर तुम्ही प्रोड्यूस केला तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हालच याची गॅरंटी नाही आहे. पुलटॉस आहे, यावेळेचा फटका चांगला आहे, डीपमध्ये पुन्हा एकदा डीप कव्हर्समध्ये खरं तर क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवून फेकी केली गेली, एकदा विकडे सुद्धा आली, 43 धावा धावपलकावर. षटकारानंतरचे 5 चेंडू, इनफॅक्ट एक वाईड आला, त्यानंतरचे 4 चेंडू फक्त आलेले सिंगल, म्हणजे आकाश ज्युनियर याने आकाश पाटील यापेक्षा खरं तर याच्यापेक्षा खरं तर सरस कामगिरी केली असं म्हणायला हरकत नाहीये. पाहिजे या षटकाला शेवट कशा पद्धतीने प्रदान करतील. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित असतील, इथे टिपलाय पुन्हा एकदा साधा सोपा झेल आणि डावकुऱ्या हाताचा फलंदाज म्हणजेच दीपेश या बेस फेल. दुरु दुरु ना संग येती चषकान खेलाया प्रेक्षक सारे मैदानावरती. तर ऑनलाईन GTCच्या माध्यमातून आपल्या सोबत जोडले गेलेत भिवंडीच्या क्रिकेटमधला अनेक वर्षाचा काळ खरं तर ज्या फलंदाजांनी आपापल्या गावासाठी अष्टपैलू भूमिका दाखवत असताना गाजवला आणि सध्या मैत्रीच्या दुनियेतील अतिशय सुंदर जोडी म्हणजेच राजनदादा पाटील दापोडे आणि दीपकदादा पाटील वडघर TDPL मध्ये देखील दीपकदादांची टीम आपण पाहिली आणि राजनदादा म्हटलं की मनकुलीचं ते सॉरी दापोडेचं ते रत्न ज्यांनी नेहमीच दापोडे गावाच्या क्रिकेटला एक अप्रतिम वाटचाल करून दिली आणि आजही दोन्ही खेळाडू अतिशय चांगलं क्रिकेट आपापल्या गावासाठी खेळत असतात आणि त्यांच्याकडनं जिग्यादादा आणि या स्पर्धेला शुभेच्छा आलेत त्यांचं करू आपण हार्दिक स्वागत. लेजंड ऑफ दापोडे अँड लेजंड ऑफ वडघर. धन्यवाद ओमकार. तर राणलगावचे सुपुत्र राहुल माली हे देखील सध्या GTCच्या माध्यमातून आपल्याला जोडले आहेत आणि गणेशदादा केनी यांच्या स्पर्धेसाठी राहुल माली राणालून शुभेच्छा देताना धन्यवाद राहुल माली. स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. 6 चेंडू आणि 43 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आहे गावदेवी बालकुमी या संघाकडे. खरं तर अशक्य असं काहीच नसतं, नथिंग इज इम्पॉसिबल, हे टार्गेट चेस केलं जाईल का ऐकूया ओमकार शेटे यांच्या गोडवाणीतून. नक्कीच सामना एकतर्फा झालाय जवळजवळ असं म्हटलं जातं, बट ज्यावेळी तुमचे प्रयत्न मोठे असतील त्यावेळी तुम्ही काही ना काही मैदानावरती फाईट बॅक नक्की करू शकता आणि आपल्या शेके सरांना आपण लंच ब्रेकसाठी रिलीव करतो, आम्ही जॉईन होतो तुमच्यासोबत कंटिन्यू. यानंतर पुढची मॅच देखील सेकंड राऊंडमधली पहिली आपल्या भेटीसाठी येईल. 44 सध्या ही स्थिती आहे गावदेवी बालकुमची,
कॅप बॅटिंग केली मैदानाच्या आत फलंदाजी करताना पहिल्या डावात आपण पाहिलं अर्धशतक आकाश पाटीलच्या बॅटमधून आलं आणि 14 बॉलमध्ये 51 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. एस एस स्पोर्टची बॅट सध्या चर्चेत असते आणि त्याच एस एस स्पोर्टच्या बॅटनं आज अर्धशतक झळकावलं आणि पुन्हा एकदा आज टेनिस क्रिकेट जग म्हणतंय आमने लुनाडचं ऐसे का बल्ला मचा रहा हल्ला. पहिला अर्धशतक मनीष घरत, दुसरा अर्धशतक आकाश जो की प्लेअर आहे. आकाश या फॉर्मची मी म्हणाल मी स्वतः वाट पाहत होतो. ज्यावेळी पहिल्यांदा 2016 बाबगावच्या मैदानावरती छत्रपती क्रीडांगणावरती आकाशला पाहिलं, जी बॉलिंग त्यानं केली, तदनंतर जी बॅटिंग त्यानं केली, मी भरपूर मोठा फॅन झालो त्याच्या फलंदाजीचा. तदनंतर 2 ते 3 वर्ष खरं तर हा खेळाडू स्ट्रगल करत होता आणि आज फायनली त्यानं म्हणालं टीम जहिंद देवरुंगला सरप्राईज सरप्राईज किंग इज बॅक. अतिशय चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून आली आणि त्याच धावा खरं तर महागड्या ठरल्या. आणि त्यात घडलं काय, प्रितेश जोशीसारखा एक नामवंत खेळाडू जो कोणतंही टार्गेट चेस करण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवतो त्याची विकेट थोडी स्वस्तात गेली, त्यामुळे थोडासा लवकर अडचणीत सापडला संघ गावदेवी बालकुम. मोठं क्रिकेट आहे, बालकुम झालं, वाघबीळ असेल, कासार वळवली असेल, या त्या टीम्स आहेत ज्यांनी क्रिकेट विश्वात एक फार मोठी दादागिरी अनेक वर्ष प्रस्थापित केलं आहे. ठाणे विभागातील क्रिकेट ज्या ज्यावेळी तुम्ही पाहाल, बालकुम, वाघबीळ, कासार वडवली, या टीमला एक वेगळाच मानसन्मान मिळतो. कारण क्रिकेट विश्वात अनेक वर्ष पराजय होऊ दे जिंकू दे, बट या सगळ्या गावांनी क्रिकेटमध्ये ग्रामीण पटलावरती एक मोठी ओळख निर्माण केली आहे. 46/5 हे सध्या आमचं व्यासपीठ तुम्ही पाहता आणि बालकुमचे एक नामवंत समालोचक दादा देखील मॅच एन्जॉय करतात. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. लवकरच नरेशपोर्टची ट्रॉफी येईल आणि पुन्हा एकदा भेट होईल, बट आज त्यांचा सन्मान नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करू या मुख्य मंचावरती. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर, अंतिम 2 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे आणि काळीराम केनी सर जोडले जातील आपल्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर फटका बाउंड्रीच्या बाहेर हा येतो षटकार आणि भरतदादा पाटील मॅचला एन्जॉय करतात. वेलकम दादा, काहीच वेळात आपण त्यांचा देखील एक शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करू. खरं तर मॅच जिंकली असती तर त्यांचा आवाज देखील ऐकायला आपल्याला मजा आली असती, कारण कोणताही प्रेक्षक असू दे मग तो कॉमेंटेटर का असो ना, जेव्हा सामना जिंकेल त्यावेळी क्लायमेट बनलेलं असतं आणि त्या माहोलमध्ये समालोचन करण्याची मजा वेगळी असते. बट ज्यावेळी तुमचा संघ पराभूत होतो घरी जाण्याची घाई नक्कीच थोडी जास्त असते. ओवर द विकेट, शेवट गोड करण्याचा प्रयत्न नक्कीच आहे. 1+4 मिळतील का, नाही. अडवला बॉल, वेल स्टॉप, बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा ऍड होत आहेत आणि धावफलक 2 पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आहे 54. करण मंडप डेकोरेटर तुकामा आपण त्वरित व्यासपीठाची संपर्क साधायचा आहे. ऑन साईडला अजून एक मोठा फटका, हा देखील आला षटकार आणि सामना फायनली जिंकलाय. या ठिकाणी 27 धावेच्या फरकानं हा सामना जिंकलाय, तो म्हणजेच टीम जहिंद देवरुंग या संघानं. आणि अभिनंदन आपण करूयात जहिंद देवरुंग टीमचं. 7 धावेपर्यंत पोहोचला गावदेवी बालकुम संघ. मुख्य मंचावरती भरत पाटील जे समालोचक आहेत बालकुमचे, त्यांचा सन्मान आपण करूया आणि तो सन्मान त्या ठिकाणी केला जाईल साहिल दादांच्या शुभ हस्ते. नेक्स्ट मॅच आता मैदानावरती सुरू होणार आहे. फायनलचं पहिले फायनल अगदी सिद्दीक भावे सरांनी म्हणालं आणि मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. SSSC SSCC खंबालपाडा आणि त्यांच्या विरुद्ध पलक एंटरप्राइजेस वडवली ब हा संघ इन ॲक्शन आहे. आणि कशळी गावचे शिवसेना शाखा प्रमुख श्री गणपत भोईर साहेब यांचकडून आयोजन आणि नियोजन आणि तसेच जिग्यादादा अर्थातच गणेश केनी साहेबांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. वेलकम, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. धन्यवाद ओमकार. न्हावा आणि सारंगाव हा सामना मैदानावरती सुरू होणार आहे. तर नक्कीच आपण मुख्य व्यासपीठावरती भरतजी पाटील यांचा शुभ सन्मान घेतोय. रमकान केनियाना विनंती असेल की आपण भरतजी पाटील
यांचा स्वागत सन्मान इथे संपन्न करतोय। नक्कीच आमच्या व्यासपीठावरती भरतजी पाटील आज ड्रेसिंग हार्ड है भरत दादा, तेरा आपण करूया त्यांचा सन्मान। तर लवकरच अजून एक क्रिकेट टूर्नामेंट आपल्या भेटीसाठी येते आहे, केंद्रीय मंत्री चषक आणि सरपंच इताळ्याचे जगन दादा पाटील आणि त्यांच्या माध्यमातून ती क्रिकेट टूर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल 10 मार्च ते 17 मार्च डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट मध्ये।